हॅलो फ्रेंड्स, आज आपण माझा लाडका भाऊ योजना 2024 याबद्दल पाहणार आहोत. ही सध्या 1-2 दिवसच झालेले आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू केलेली आहे. आधी केली होती माझी लाडकी बहीण, या योजनेवर सुद्धा आम्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. आता आज आपण पाहूया माझा लाडका भाऊ योजना 2024. तर ही 1-2 दिवसच झालेले आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेला सुरुवात केलेली आहे. तर या योजनेत सरकार तरुणांना केवळ प्रशिक्षणच देणार नाही, तर त्यासोबत दरमहा 10,000 रुपयापर्यंत पैसेही देणार आहेत. आता या योजनेसाठी काय निकष आहे, काय पात्रता आहेत, कोणते डॉक्युमेंट्स लागतील याबद्दल आपण पाहणार आहोत आता. तर यासाठी पात्रता आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे. म्हणजे जो कोणी कॅन्डिडेट असेल तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. तसेच त्याचे वय 18 ते 35 वर्ष असायला पाहिजे. आणि 12वी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएट अशी 3 कॅटेगरी आहे. कोणत्या कॅटेगरीमधल्या मुलांना मिळणार आहे? तर एकतर 12वी पास असायला पाहिजे, किंवा त्याच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे, कोणतंही एखादा डिप्लोमा असायला पाहिजे, किंवा ग्रॅज्युएशन, अशी 3 कॅटेगरी ठेवलेली आहे. आता अशी शिक्षणाची पात्रता असल्यास त्या बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ मिळेल. तसेच एक कंडिशन अजून आहे, ती पहा, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी किंवा पात्र असणार नाहीत. म्हणजे ज्यांचं शिक्षण आता रनिंगमध्ये चालू आहे ते यासाठी पात्र असणार नाहीत. तसेच तुमचे जे बँक अकाउंट आहे ते आधार, तुमचं जे आधार कार्ड आहे त्याशी लिंक असणं गरजेचं आहे. तसेच महाराष्ट्रातील तरुण, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, महाराष्ट्राचाच विद्यार्थी असायला पाहिजे, या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्याला मिळू शकेल. आणि एक महत्त्वाची कंडिशन आहे फ्रेंड्स, ही कंडिशन तुम्हाला आवश्यक आहे पूर्ण करणे. जसे की जो कॅन्डिडेट आहे त्याने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयात या संकेतस्थळावर स्वतःच्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे, तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल. आता यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील किंवा द्यावे लागतील तर पाहूया आपण. एक आहे आधार कार्ड, तुमचं स्वतःचं आधार कार्ड पाहिजे. नेक्स्ट आहे तुमचा जो ॲड्रेस आहे महाराष्ट्राचा त्याचा पुरावा. नेक्स्ट आहे वय प्रमाणपत्र, म्हणजेच तुमची जी TC वगैरे असेल त्याचं प्रमाणपत्र. आणि चालक परवाना, तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते सुद्धा चालेल. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही 12वी आहात, ग्रॅज्युएशन आहात, डिप्लोमा आहे, ते सर्व तुम्हाला प्रमाणपत्र द्यावे लागतील. तसेच मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खाते असणे आवश्यक आहे, आणि आधाराशी लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे. तर फ्रेंड्स, ही होती महत्त्वाची योजना माझा लाडका भाऊ योजना 2024 बद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.